कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा, आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम छोटा आहे, पण या व्हिडिओमध्ये एक लक्षात ठेवा की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहे की ज्या वेळेस तुम्हाला समुपदेशन केंद्रात म्हणजे 498 केस होण्याच्या आधी पत्नीने जर तुमच्या विरुद्ध अर्ज केला असेल किंवा तुम्ही केला असेल वेगवेगळ्या पद्धतीने, आणि त्यावेळेस तुम्हाला तिथं बोलवलं गेल्यावर किंवा तुमच्या पत्नी तिथं आल्यावर समोर आल्यावर तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता का, किंवा पोलिसांच्याकडे तुमच्या पत्नीने कारवाई केली आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या पत्नीचं तिथं रेकॉर्डिंग करू शकता का? खूप महत्वाचा आणि अतिशय ज्वलनशील विषय म्हटलं तरी हरकत नाही असा व्हिडिओ आजचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुमच्या अनेक पाहुण्यांकडे हा प्रश्न आहे की आम्हाला तिथं रेकॉर्डिंग करता येईल का. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. अनेक वेळा काय होतं की शांतपणे तुम्ही बसलेला असता, पत्नी बरोबर भांडण झालेलं असतं, त्यामुळे डोक्याला आधीच वैताग असतो, आणि अचानक एके दिवशी तुम्हाला एखाद्या लँडलाईनवरून किंवा एखाद्या मोबाईलवरून फोन येतो, अलाना फलाना शहरातल्या अलाना फलाना महिला समुपदेशन केंद्रातून मी बोलतोय, आणि तुमच्या पत्नीने तुमच्या विरुद्ध तिथं तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीला उत्तर देण्यासाठी तुम्ही या. यामध्ये पण दोन तीन चांगले प्रकार आहेत. एक पार्ट असतो खूपच चांगलं बोलवतात की तुमच्या पत्नीने तुमच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे, तुमचं म्हणणं द्यायसाठी तुम्ही या या तारखेला या. दुसरा काय केलंय तुम्ही पत्नीला तुमच्या इकडे यायचं, उद्याच्या उद्या इथं हजर व्हायचं. पहिल्या प्रकारात आपण उत्तर द्यायचं, हो तुमची तारीख सांगा मी येतो, स्तंभपणे. दुसरा प्रकार जर आपल्यावर कोणी आराखडं बोलून काय करून करत असेल त्याला सांगायचं, बाळा तुझा कॉल रेकॉर्ड करतो, नीट बोल नाहीतर तुला निलंबन करेल. आणि त्याला पण आरकारच बोला. जो आरकार आपल्याला बोलतो त्याला आपल्याला आवाजव बोलण्याची गरज नाही, किती मोठा असला त्याच्या घरी म्हातारा. ओके, त्यामुळं तुम्हाला असं करण्याची, तुम्हाला घाबरून राहण्याची तिथं गरज नाही. तर अशा या समुपदेशन केंद्रातला फोन आल्यावर काय करायचं हा पहिला पार्ट झाला. आता समुपदेशन केंद्रात जायचंय तुम्हाला. आता समुपदेशन केंद्रात जायच्या आधी मी अनेक वेळा सल्ला देतो की तुम्ही तुमची कारवाई सुरू करून बघत जा. मग आपल्याला 4-5 दिवस मिळालेत, करा 4-5 दिवशी अर्ज आणि सांगा काय अडचणी द्यायला तुमच्या, ज्या काय खऱ्या अडचणी असतील त्या तिथं पोहोचायला, आणि मग त्यांना अर्ज करा की आम्हाला इथं पोहोचायला अशा अशा अडचणीत 8-10 दिवसाची तारीख द्या, त्यामध्ये तुम्ही तुमची कारवाई करून टाका पती लोकांनी, नाहीतर त्यांना म्हणाल की त्यांची कारवाई सुरू करून टाका. तिथल्या कारवाईला वेळ मागा, हजर व्हायला तुम्ही तुमची कारवाई करून टाका. आणि मग आता तुम्ही तुमची कारवाई वगैरे काय सगळं करून तिथं पोहोचलाय, तिथं पोहोचल्यावर सगळ्यात पहिल्यांदा विचारा की माझ्या पत्नीने माझ्या विरुद्ध काय अर्ज दिलेला आहे. माझ्या पत्नीने माझ्या विरुद्ध दिलेला अर्ज बघितल्याशिवाय मी कोणतंही उत्तर देणार नाही. तुम्ही म्हणता कडक बोलायला अवघड जातं, तिथं काहीतरी बोलतात. तिथं आता समजा पत्नी आली असेल तर पत्नीला काही विचारू का? पत्नी काही तिथं रागवते, शिव्या घालते, तिच्या घरचे आले तिच्या घरचे शिव्या घालतायत, काय करतायत. तर या गोष्टीवर महत्वाचा व्हिडिओ आहे की तिथं तुम्ही ते रेकॉर्डिंग करू शकता का, आणि तिथं जर तुम्ही ते रेकॉर्डिंग करू शकत आहात तर तुमची केस तुम्हाला तुमच्या बाजून लागायला आणखीन सुखकर ठरेल, फायदेशीर ठरेल. त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे त्याचं उत्तर देतोय, होय समुपदेशन केंद्रात तुम्ही दोन पद्धतीने रेकॉर्डिंग करू शकता, एक कायदेशीर पद्धतीने एक लपून. जर आपल्याला आपला कायदा कोणी वापरू देत नाहीये तर तो वापरायचा असतो, आपला अधिकार सोडायचा नाही. मग ते डिव्हाइस दोन मोबाईल घेऊन जावा, एक मोबाईल बॅगेत ठेवा, तुमचा मोबाईल देऊन टाका, घ्या म्हणा जप्त करा, आणि दुसरा मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवून रेकॉर्डिंगवर लावा. फक्त ते रेकॉर्डिंग भले 4 तासाचं होऊ नये काळजी घ्या, थोड्या थोड्या वेळाने बंद करण्याची क्लोपती तुमच्या थोडं डोकं वापरून करा. त्यामुळे तिथं तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग कायदेशीररित्या देखील करू शकता. तुम्ही त्यांना म्हणा की कुठल्याही पोलिटिशनमध्ये कुठल्याही समुपदेशन केंद्रात आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो, कारण की हे तुमचं शासकीय सेंटर आहे त्यामुळे तिथं व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा आमचा अधिकार आहे. त्यांनी नाही म्हटले तर तेही रेकॉर्ड करा, त्यांच्यावर कारवाई करा, तुम्ही घरी जायच्या आधी ते घरी जातील. तर इथून पुढं समुपदेशन केंद्रात किंवा अशा पोलिटिशियन्समध्ये रेकॉर्डिंग करताना घाबरायचं नाही, तो रेकॉर्डिंगचा पुरावा. आता तर कायद्यामध्ये या रेकॉर्डिंग्सला या कसे रेकॉर्डिंग पेश करायचे कोर्टामध्ये याला सेक्शन्स पण आलेले आहेत. आधीही आम्ही करत होतो, नेहमी करत होतो, त्याला पद्धती होत्या, आता त्याला स्पेसिफिकेशन आलेले आहेत. बाकी त्यात काय फार मोठा बदल झालेला नाही. नाही तर आजकाल सगळीकडे म्हणतात नवीन कायद्यानं रेकॉर्डिंग करता येतं, नवीन कायद्यानं रेकॉर्डिंग करता येतं, जुन्या पण करता येतो, सेक्शन आला, एवढाच काय तो फरक आहे.
परंतु चांगलं झालेलं आहे, काही गोष्टींना स्पेसिफाईड झालेलं आहे. तर त्या गोष्टींचा फायदा घेण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे, नाहीतर सगळीकडे वाघासारखं बोलणारा शेर घाबरतोय कुठं, तर महिला समुपदेशन केंद्रात. घाबरणाऱ्यांसाठी कायदा नाही, घाबरणाऱ्यांसाठी कायदा तर सोडा, आपला चॅनल पण नाही, आताच कट करून टाका. जो घाबरत नाही त्याला भरपूर मार्ग आहेत. त्यामुळे महिला समुपदेशन केंद्रात तुम्ही तुमच्या पत्नीला काही प्रश्न देखील विचारू शकता, त्या अनुषंगाने तिची उत्तरं काढू शकता, त्या अनुषंगाने तिने केलेल्या आरोपांना खोटं काढू शकता, त्या अनुषंगाने आपण तिला काय काय केलंय ते करू शकता. आणि या सगळ्या गोष्टी क्लिअरली करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींवर पुढे जाऊन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्हाला सल्ला आहे की अशा पद्धतीत जिथं मिळेल तिथं रेकॉर्डिंग करायला विसरू नका, आणि ते रेकॉर्डिंग योग्य पद्धतीने कोर्टात मांडायला देखील विसरू नका. त्याच्याबद्दलचा आपला व्हिडिओ ऑलरेडी आहे की रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, टेक्स्ट मेसेजेस हे कोर्टामध्ये कसे मांडायचे. कधी कधी व्हॉट्सअपचे मेसेज आपल्याला कोर्टामध्ये प्रॉपरली मांडता येत नाहीत, ते या ठिकाणी रेकॉर्डिंगमध्ये आपण तिला विचारू शकता की या दिवशी व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्हाला अशी अशी म्हटली होतीस की नाही, मग त्याचं रेकॉर्डिंग म्हणून ते तुम्ही देऊ शकता. त्यामुळे तुमचा व्हॉट्सअपचा आलेला पुरावा अशा पद्धतीने तुम्ही रेकॉर्डमध्ये कन्वर्ट करू शकता. तर हा देखील एक रामबाण उपाय मी तुम्हाला सांगितला. तर या अशा पद्धतीने रेकॉर्डिंगला तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. थांबवलं तर कसा करायचं हे आता तुम्हाला सांगितलंय. फक्त छोटे छोटे रेकॉर्डिंग्स होतील याच्याकडे पण विसरू नका. तर हा व्हिडिओ आजचा छोटासा मी संपवतो. पुन्हा एकदा प्रश्नाचं उत्तर देतो, होय समुपदेशन केंद्रात पत्नीने केलेल्या तक्रारी वेळेस किंवा कधीही तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.